हवामान विभागाची मोठी घोषणा मान्सूनचा अखेर टाटा बाय बाय कुठे अधिक तर कुठे कमी पाऊस अशी परिस्थिती असताना आता नैऋत्य मान्सून देशातून माघारी फिरण्यास सुरुवात झाली आहे आज वायव्य राजस्थानमधून मान्सून माघारी फिरला मागील पाच दिवसांपासून वायव्य राजस्थानात पाऊस नाही सोबतच कोरडे वातावरण असल्याची भारतीय हवामान विभागाकडून देशातून मान्सून मागे फिरत असल्याची घोषणा केली आहे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात यंदा मान्सूनच्या परतीचा प्रवास उशिराने सुरू झाला आहे सर्वसाधारणपणे सतरा सप्टेंबरला मान्सून माघारी फिरत असतो मात्र यंदा सप्टेंबर रोजी मान्सून परतण्यास सुरुवात झाली आहे याआधी भारतीय हवामान विभागाने पंचवीस सप्टेंबरच्या आसपास मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल असं सांगितलं होतं यानंतर आज हवामान विभागाने घोषणा करत मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचं सांगितलं आहे मान्सूनचे आगमन आणि परतीचा प्रवास नैऋत्य मान्सून सामान्यपणे एक जून रोजी केरळमध्ये दाखल होतो त्यानंतर आठ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो साधारणपणे सतरा पासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते त्यानंतर पंधरा ऑक्टोबरपर्यंत हा परतीचा प्रवास सुरू असतो राजस्थानमधून मान्सून माघारी परतला महाराष्ट्रातील मागील काही दिवस अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे धरणांमधील पाणीसाठा वाढल्याने दिलासा मिळाला आहे भारतीय हवामान खात्याने सांगितलं होतं की पंचवीस सप्टेंबर पासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे त्यामुळे पंचवीस सप्टेंबर पासून पावसाचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला असून वायव्य राजस्थानमधून मान्सूनचे निरोप देऊन तो आता माघारी परतला आहे दरवाजे फुगून घट्ट झाल्यावर हे उपाय वाचवतील पैसे काही मिनिटात करा हे पाच सोपे घरगुती जुगाड जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय टू के क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद